संसदेत ज्या घडामोडी सुरू आहेत जी आंदोलनं सुरू आहेत जे प्रकार सुरू आहेत त्यावरच आपण आता विश्लेषण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे त्यांच्याशी चर्चा करूया विनयजी झिरो आवरमध्ये आपलं स्वागत आहे खरं तर संसदेत काय व्हायला पाहिजे आणि काय होतंय सामान्य माणसाच्या मनात हाच प्रश्न आहे मी सामान्य माणसाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो कारण मी खासदार होतो तेव्हा आणि खासदार नव्हतो हो त्या काळातसुद्धा तत्पूर्वी माझ्या मनात यामुळे नेहमी विषाद निर्माण व्हायचा की संसदेमध्ये काय विधा विधिमंडळात काय ज्या पद्धतीने गोंधळ घातला जातो लोकांना बोलू दिलं जात नाही आरडाओरडा केला जातो अनेक प्रकारचे अंगविक्षेप केले जातात मला असं वाटतं की ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये एक प्रकारे लोकशाहीची विटंबना आहे आणि त्याचा सगळ्यांनी कठोर निषेध केला पाहिजे आणि असं घडणार नाही याकरता एक प्रकारच्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे मला असं वाटतं की गेल्या अनेक दशकांमध्ये या प्रकारची चर्चा पण झाली आहे काही पक्षांनी आचारसंहिता केल्यासुद्धा आणि त्या आचारसंहितानंतर त्यांच्याच पक्षातल्या खासदारांनी त्याचं उल्लंघन देखील केलं आणि ही अतिशय दुःखद गोष्ट आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाची भावना ही कोणालाही समजेल अशीच आहे संसदेमध्ये घुसखोरी झाली आणि त्यामुळे कुठंतरी गृहमंत्री जे आहेत देशाचे अमित शहा त्यांनी येऊन त्यावर वक्तव्य करावं ही मागणी अमान्य करण्यासारखं काय होतं नाही नाही अमान्य अशी केलेलीच नाही सरकारने एवढंच म्हटलं की चौकशी सुरू आहे थोडा वेळ द्या आम्हाला म्हणजे आम्ही काही तपशिलामध्ये बोलतो असे ना स त्याचं हे प्रकरण पोलिसांमध्ये गेलं न्यायालयामध्ये जामीन अमुक तमुक सगळ्या गोष्टी झाल्या अपराधांच्या तर या विषयात कुठलीही माहिती संसदेत देण्यापूर्वी सरकारला थोडा वेळ हवा होता आणि सरकारची तेवढीच अपेक्षा होती की थोडा वेळ द्या आम्हाला आमची चौकशी एका टप्प्यावर आली की संसदेमध्ये निवेदन होईलच त्याबद्दल काही अडचण नाही थोडी सबुरी धरण्याची आवश्यकता होती परंतु ती सबुरी न धरता या संसदेतल्या घुसखोरीचा अत्यंत निंद्य आणि ग्रहणीय प्रकाराचा राजकीय लाभ कसा उठवता येईल याबद्दल विरोधकांचा सगळा रोख राहिला या दृष्टीने आणि त्यामुळे त्यांनी या, त्या या प्रश्नाचं राजकारण करून गोष्टी टोकाला नेल्या अतिरेकी अशी भूमिका घेतली आणि संसदेचं चा कामकाज चालू द्यायचं नाही याकरता सगळ्या प्रकारचे उपाय केले ज्यामुळे त्यांनी निलंबन ओढवून घेतलं स्वतः Uh, विनयजी एकंदरीत जर बघितलं तर ही जी घुसखोरी झाली त्याच्या पाठीमागे एक पत्रकारण होतं कोणालाही जर यायचं असेल संसदेच्या गॅलरीमध्ये तर कुठल्या तरी खासदाराची शिफारस लागते या घुसखोरांच्या केसमध्ये ती शिफारस भाजपच्या खासदारानं केलेली होती त्यांचं कुठेच अजूनपर्यंत मीडियात आपल्याला वक्तव्य बघायला मिळालेलं नाही आहे कुठेतरी त्यांच्यावर आरोप होईल भाजपावर तो आरोप होईल यासाठी म्हणून ही निलंबन करण्यात आली असे आरोप आता भाजपावर होतात नाही 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 हे म्हणजे मला असं वाटतं की सुतावरून स्वर्ग गाठणं आहे असे संसदेमध्ये जे जे सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे संसद काय विधिमंडळात काय संसद विधिमंडळ ही पारदर्शी पद्धतीने चालावी लागतात म्हणून तर आपण दूरदर्शनवरून त्याचं प्रक्षेपण करतो त्यामुळे नागरिकांनी त्याचं कामकाज पाहायला येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे आणि असे काही नागरिक त्यांचा आधार कार्ड आणि अन्य सगळ्या गोष्टी देऊन लेजिटिमेटली जर आत येत असतील तर त्याला कोणी रोखू शकत नाही त्यामुळे आम्ही खासदार असतानासुद्धा किंवा अन्यत्रही ज्यावेळी लोकं येतात त्यावेळी त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी असते एखादा विद्यार्थी एखादा या विषयात कुतूहल बाळगणारा नागरिक आहे तर त्याला खासदार आत येण्यासाठी जे आवश्यक स्वाक्षरे असतील ते देतात त्यात काही खूप चुकीचं आहे असं नाही आहे त्याची शहानिशा करणं आणि कोण व्यक्ती आहे काय आहे हे पाहणं हे कर्तव्य आहे आणि ते संबंधित खासदारांनी केलं नसेलच असं मला वाटत नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी बुटाच्या तळामध्ये लपून तो धुराची नळकांडी किंवा अन्य गोष्टी आणल्या आणि जो त्यांचा इरादा होता तो आधी करणं शक्य नव्हतं आणि माझी खात्री की पोलीस आणि जी चौकशी यंत्रणा या संबंधात काम करते त्यांनी संबंधित खासदाराची देखील काही ना काही चौकशी केली असेल जबाब घेतले असतील पण या सगळ्या मी म्हटलं तसं या प्रक्रियेला काही एक वेळ द्यावा लागतो तो वेळ न देता हिअर अँड नाऊ या पद्धतीने आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावा असा जो एक अतिरेकी अविवेकी दृष्टिकोन विरोधकांनी बाळगला त्यातून त्यांचं राजकारण हे एका वेगळ्या पातळीवर गेलं आणि त्यांनी स्वतःचं दुर्दैवी निलंबन ओढवून घेतलं विनयजी काल झिरो आवरमध्ये सुप्रिया सुळे आल्या होत्यात आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांचं जे निलंबन झालं किंवा अमोल कोल्हेंचं जे निलंबन झालं ते निलंबन व्हायला सुद्धा कुठलंही कारण नव्हतं त्यांनी कुठल्याही पद्धतीनं ते वेलमध्ये येऊन कुठलाही गदारोळ करत नव्हते अनेक अशा खासदारांचं निलंबन झालं असं त्यांचा आरोप आहे नाही याबद्दल तर सभागृहात उपस्थित असलेले लोक आणि मुख्य म्हणजे सदनाचे माननीय सभापती हेच यावर <umptain> टिप्पणी करू शकतात मला नाही असं वाटत की कोणीतरी शांतपणे बसलं आहे आणि तरी त्याचं निलंबन झालं आहे असं होणं शक्यच नाही सभागृहाच्या कामातला व्यत्यय आणणं हे केवळ वेलमधले घुसल्यामुळेच होतं असं नाही जांबवंतराव धोट्यांनी माईक तोडून फेकून मारला होता वेल में ते कुठे वेलमध्ये घुसले होते त्यामुळे कोणी माईक मारतं कोणी शब्दांचा मारा करतं कोणी घोषणा देतं कोणी विचित्र आविर्भाव करतं हे जे काही असेल कुठूनही केलं प्रश्न कुठून केला, केला हा मुद्दा नाही काय केलं हा पण मुद्दा आहे संसद म्हटलं की त्यात कोणाची तरी मेजॉरिटी असणार कोणाची तरी मायनॉरिटी असणार कधी कधी ही मेजॉरिटी खूप असू शकते जशी आत्ता आहे तशी मात्र विषय हा नाही आहे विषय हे आहे की संसदेमध्ये लोकांची जनहिताची चर्चा व्हावी आज आता ते होताना तर दिसतच नाहीये मला असं वाटतं की मी पुन्हा पुन्हा शब्दप्रयोग वापरतो की हे निलंबन त्यांनी ओढवून घेतलं सरकार पक्षाची विरोधी पक्षांना बसूच द्यायचं नाही निलंबन करायचं अशी भूमिका असण्याचं काही कारणच नाही संसदेच्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्येच विरोधी पक्षाचं एक महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे प्रत्येक अधिवेशनाच्या आधी सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करतं त्यांना विश्वासात घेतं त्यांची भूमिका समजून घेतं हा संवाद निरंतर सुरू आहे त्यात सदनांचे जे पीठासीन अधिकारी आहेत ते देखील नेहमी सहभागी असतात त्यामुळे तो प्रश्नच नाही परंतु दुसराही मुद्दा आहे ज्या ज्यावेळी संसदेचं कामकाज चालत नाही महत्त्वाची बिलं रोखून धरली जातात गदारोळामध्ये बिल सा पास करायचं नाही हा संकेत असल्यामुळे सरकार पक्ष मग ते बिल मांडत नाही यातनं बिलांना जो होणारा कालापव्य आहे त्याची कुठेतरी गणना केली पाहिजे ना देश त्याची देखील किंमत मोजतो आणि अनेक सामान्य नागरिक असंही म्हणतात की मग तुम्ही निलंबन करा त्यांचं तुम तुम्हाला अधिकार आहे त्यामुळे निलंबनही करायचं नाही सदन चालूही द्यायचं विरोधकांनाही ऐकायचं असं सगळ्या घोड्यांवर तुम्ही एकाच वेळी स्वार नाही होऊ शकत कधीतरी तुम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागते आणि दस फार अँड नो फार्दर या पद्धतीने विचार करावा लागतो मला असं वाटतं की सरकारने तो अत्यंत विचारपूर्वक या भूमिकेचा स्वीकार केला आहे त्यामुळे अत्यंत दुर्दैवी परंतु विरोधकांनी आपलं निलंबन स्वतहून ओढवून घेतलं आहे आणि ज्या प्रकारची थिल्लर वर्तणूक त्यांची दिसली काल आपण बघितलं की काय पद्धतीने त्यांनी देशाच्या माननीय उपराष्ट्रपतींची कुचेष्टा केली हे कुठल्या संसदीय व्यवहारात बसतं याला हे यातनं कुठली लोकशाहीची सेवा आमचे हे सर्व मान्यवर सदनाचे सभापती करतायत स सदनाचे सदस्य करतायत आणि त्यामुळे या प्रकारे पीठासीन अधिकाऱ्याची आणि तेही उपराष्ट्रपतींसारख्या अधिक जो जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांची अशा प्रकारची निर्भत्सना करणं कुचेष्टा करणं टिंगलटवाळी करणं हा काय संसदीय संकेत आहे आणि एका एका देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचे नेते त्याचं फिल्मिंग करतायत त्यातनं आनंद घेत आहेत ते एन्जॉय करतायत विनयजी नक्कीच आपण म्हणत आहात त्याच्याशी सहमत आहेत सभापतींची नक्कल करणं हे खरं तर अगदीच योग्य नाही ती करायला नको होती तशा पद्धतीची मिमिक्री त्यात राहुल गांधींसारखे अतिशय महत्त्वाचे एक नेते आहेत त्यांनी त्याचं चित्रीकरण करणं हे त्याहूनही दुर्दैवी म्हणायला पाहिजे मात्र हे सगळं होत असताना जे काही घडलेलं त्या का आहे निलंबन त्याला त्यानंतरच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे एकंदरीत जर पाहिलं तर एक, एक नॉन फंक्शनल संसद सध्या क्रिएट झालेली आहे हे सुद्धा तर नको होतं ना हा म्हणजे मी असं म्हणेन की दुर्दैवाने विरोधी पक्षांनी संसदेची जी आ, संचालन प्रणाली आहे तिलाच खीळ घातलेली आहे आणि संचालन जरी सुरू असलं संसदेचं तरी संसदेचा जो अर्थ आहे आशय आहे त्याच्यामागची जी संकल्पना आहे त्याच्याशी विरोधकांनी दिवसाढवळ्या घोर प्रतारणा केलेली आहे म्हणजे द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळी ते होऊ नये यासाठी अनेक जणं मनामध्ये अस्वस्थ होऊन आपापल्या जागी हतबल होऊन बसलेले होते असं वर्णन महाभारतात ऐकतो आपण पण इथे काल जे उपराष्ट्रपती महोदयांची विटंबना झाली त्यावेळी लोक टाळ्या वाजवत होते हसत होते चित्रीकरण करत होते म्हणजे महाभारत एक वेगळं महाभारत विरोधकांनी घडवून आणलेलं आहे अत्यंत दुर्दैवी विनयजी आपले खूप खूप धन्यवाद आपण एबीपी माझाच्या झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट